नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 8वी विषय विज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 18 ही थोडक्यात समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो याच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. मग यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर संयुग म्हणजे काय, संयुगाचे रेणूसूत्र आणि मिश्रण याविषयी आपण थोडक्यात बघणार आहोत. जसं या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे करून पहा. मग एक चमचा किंवा वाटीमध्ये साखर घ्यायची आहे, त्याला उष्णता द्यायची आहे, काय होते त्याचे निरीक्षण करा आणि काय शिल्लक राहते. मग साखरेला उष्णता दिल्यानंतर त्या ठिकाणी साखर वितळून काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो आणि त्याच काळ्या रंगाच्या पदार्थाला कार्बन असे म्हणतात. मग साखर हे एक संयुग आहे. मग हे संयुग कोणकोणत्या घटक मूलद्रव्यापासून तयार होते, तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगातून साखर तयार होत असते. म्हणजेच मग दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग म्हणतात. जसं की आपण साखरेचं उदाहरण घेतलं, मग साखरेमध्ये तीन प्रकारचे मूलद्रव्य बघायला भेटले, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. या तिघांमध्येही रासायनिक संयोग झाला आणि त्या रासायनिक संयोगातून जो पदार्थ तयार झाला त्याला आपण काय म्हटलेलं आहे, साखर म्हटलेलं आहे. म्हणून साखर हे काय आहे, एक संयुग आहे. मग संयुगाच्या अतिसूक्ष्म कणांना रेणू म्हणतात. जसं की साखरेचा जो अतिशय छोटा कण असेल त्याला आपल्याला रेणू म्हणायचं आहे. आणि त्यामध्ये जे घटक मूलद्रव्य होते जसं कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यातील छोट्या कणांना आपल्याला अणू म्हणायचं आहे. मग हा दोघांमधला थोडक्यात जो काही सहसंबंध आहे किंवा वेगळेपणा आहे तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. मग आता आपण संयुगाचे गुणधर्म पाहणार आहोत. मग संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा अगदी वेगळे असतात. मग या ठिकाणी आपण उदाहरणाच्या मदतीने पाहणार आहोत. जसं पाण्याचं उदाहरण घेणार आहे, पाणीसुद्धा एक काय आहे, संयुग आहे. मग पाण्यामध्ये कोणकोणते घटक मूलद्रव्य आहे, तर हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हे दोन घटक मूलद्रव्ये. मग या दोन्ही घटक मूलद्रव्यांचा गुणधर्म वेगळा आहे. जसं हायड्रोजनचा गुणधर्म काय आहे, तो ज्वलनशील असून स्वतः जळतो. ऑक्सिजनचा गुणधर्म काय आहे, तर तो ज्वलनास मदत करतो. मग ज्यावेळेस हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन घटक मूलद्रव्य रासायनिक संयोगातून एकत्र येतील त्यावेळेस त्याच्यातून जे पाणी तयार होतं, तर त्या पाण्याचा गुणधर्म मात्र पूर्णपणे वेगळा असतो. मग पाण्याचा गुणधर्म काय, तर तो आग विझवण्यासाठी उपयोगी असतो. म्हणून काय म्हटलेलं आहे की संयुगामध्ये किंवा संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात, हे आपल्याला पाण्याच्या या संयुगाच्या आधारे आपण समजून घेतलेलं आहे. मग संयुगात घटक मूलद्रव्यांचे प्रमाण निश्चित असते, हे महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ कोणत्याही ठिकाणच्या शुद्ध पाण्याच्या नमुन्यात हायड्रोजनचे दोन अणू असतात आणि ऑक्सिजनचा एकच अणू असतो. हे जे काही घटक मूलद्रव्यांचं प्रमाण आहे हे निश्चित असतं संयुगामध्ये. मग संयुगाच्या रेणूमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयोगाने एकत्र आलेले असतात. जसं पाण्याचं आपण बघितलं, हायड्रोजनचा अणू आणि ऑक्सिजनचा अणू यांच्या रासायनिक संयोगातून ते एकत्र येतात आणि त्यांच्यापासून पाण्याचा एक रेणू तयार होत असतो. त्यानंतर आता पुढे आपण बघूया की संयुगाची रेणूसूत्रे. मग संयुगाचा निर्देश करण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी रेणूसूत्राचा वापर करतात. मग संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूंची संख्या याच्या सहाय्याने संयुगाचे लेखन केले जाते, त्यालाच रेणूसूत्र म्हणतात. मग उदाहरणार्थ या ठिकाणी मिठाचं उदाहरण दिलं आहे बघा. मग मिठाच्या रेणूत सोडियमचा एक अणू, क्लोरीनचा एक अणू असतो. म्हणून मिठाचे रेणूसूत्र काय आहे, NaCl असं लिहिलेलं आहे. मग आपण जर पाण्याच्या रेणूचं जर उदाहरण घेतलं, मग पाण्याच्या रेणूमध्ये हायड्रोजनचे दोन अणू असतात आणि ऑक्सिजनचा एक अणू असतो. यांच्यातून जे काही रेणूसूत्र तयार होतं त्याला आपण H2O म्हणतो. बघा, आता या ठिकाणी एक छोटासा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आपल्याला की हायड्रोजनमध्ये दोन अणू आहेत आणि ऑक्सिजनमध्ये एकच अणू आहे. म्हणून दर्शवताना H2 दर्शवला जातो आणि ओमध्ये मात्र एक असूनही तो दर्शवला जात नाही. मग अणूंची संख्या जर एक असेल तर ती दर्शवली जात नाही,
ती फक्त ग्राह्य धरली जाते. एकापेक्षा जास्त अणूंची संख्या जर असेल त्या घटक मूलद्रव्यामध्ये तर मात्र ती दर्शवली जाते. जसं या ठिकाणी हायड्रोजनमध्ये दोन अणू आहेत म्हणून ते दाखवले आणि ऑक्सिजनमध्ये एकच अणू आहे म्हणून तो दाखवलेला नाही आहे, तो फक्त आपण ग्राह्य धरलेला आहे. मग अशा पद्धतीने आपण रेणूसूत्र तयार करत असतो. त्याचबरोबर साखरेच्या एका रेणूत बघा, कार्बनचे 12 अणू आहेत, हायड्रोजनचे 22 अणू आहेत आणि ऑक्सिजनचे 11 अणू आहेत. म्हणून साखरेचं रेणूसूत्र काय आहे, C12H22O11 असं त्याचं रेणूसूत्र लिहिलं जातं. तर हे आपल्याला समजायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. आता हे करून पहा, बघा लिंबू सरबत तयार करा किंवा भेळ तयार करा. मग वरील कृती केल्याने मूळ घटकाच्या चवीमध्ये बदल झाला का, तर लिंबू सरबतामध्ये बदल झालेला नाही. लिंबाची पण चव आहे आणि साखरेची पण चव आहे. त्यानंतर दुसऱ्या कृतीत दुसरं काय म्हटलेलं आहे, सरबत किंवा भेळ बनवताना घटक पदार्थाचे प्रमाण नेहमी निश्चित असते का, तर अजिबात नाही. घटक पदार्थांचे प्रमाण हे वेगवेगळे असतं. मग मुरमुरे जास्त होतात किंवा शेव जास्त होते किंवा लिंबाचा रस कमी होतो किंवा जास्त होतं, म्हणजेच यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रमाण निश्चित नसतं. आणि ही उदाहरणं जी आहेत ती मिश्रणाची आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता मिश्रण म्हणजे काय, जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकात मिसळतात तेव्हा मिश्रण तयार होते. मग मिश्रणात मिसळलेले पदार्थ हे मूलद्रव्य किंवा संयुग असू शकतात. मग मिश्रणातील विविध घटकांचं प्रमाण निश्चित नसतं हा मिश्रणाचा गुणधर्म आहे. मिश्रणे तयार होताना कोणताही रासायनिक बदल घडून येत नाही हा सुद्धा त्याचा एक गुणधर्म आहे. आणि नवीन संयुग तयार होत नाही अजिबात, मग हा सुद्धा मिश्रणाचा एक गुणधर्म आहे. जसं संयुगामध्ये काय होतं, घटक प्रमाण निश्चित असतं, त्यानंतर रासायनिक बदल घडून येतो आणि नवीन संयुग तयार होत असतं संयुगामध्ये. मात्र मिश्रणामध्ये त्याच्या विरुद्ध सगळी क्रिया आपल्याला बघायला मिळते. मग उदाहरणार्थ बघा, दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि काही नैसर्गिक पदार्थ यांचं मिश्रण आहे, बरोबर आहे. म्हणजे यामध्ये दुधाचं जर उदाहरण आपण घेतलं तर घटक प्रमाण निश्चित नसतात, त्याचबरोबर कोणतीही रासायनिक अभिक्रिया घडून येत नाही आणि नवीन संयुग तयार होत नाही. जरी त्यामध्ये पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ आहे तरीसुद्धा नवीन संयुग तयार होत नाही, म्हणून दूध हे काय आहे, मिश्रण आहे. तसंच हवेचं पण आहे. मग हवेमध्ये सुद्धा वेगवेगळे घटक पदार्थ असतात, जसं ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, आर्गन आहे. हे घटक पदार्थ एकत्र येऊन कुठल्याही प्रकारचा नवीन संयुग तयार होत नाही, तर त्यांच्या मिश्रणातून हवा तयार होते फक्त, हे आपल्याला समजतं आहे हवेमध्ये. तर अशा पद्धतीने आपण जे काही संयुग म्हणजे काय किंवा रेणूसूत्र कशा पद्धतीने लिहायचं, मिश्रण म्हणजे काय, हे थोडक्यात समजून घेतलेलं आहे. आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करूया. मग प्रश्न पहिला आहे बघा, की पुढील सहसंबंध पूर्ण करायचा आहे. मग धुण्याचा सोडा दिलं आहे, Na2CO3 हे धुण्याच्या सोड्याचं रेणूसूत्र आहे. मग मिथेनचं रेणूसूत्र काय आहे, तर CH4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर गटातील वेगळा शब्द ओळखा, खडू, लाकूड, दूध आणि भेळ. यामध्ये वेगळा शब्द आहे लाकूड, बाकी सगळे मिश्रणाचे प्रकार आहेत ते तुम्हाला लिहिता येतील. त्यानंतर हवा हे मिश्रण आहे हे विधान स्पष्ट करा. मग हवेमध्ये बघा, वेगवेगळ्या प्रकारचे घटक पदार्थ असतात, जसं ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, अर्गॉन वगैरे. हे वेगवेगळे घटक पदार्थ मिश्रित झाल्यानंतर हवा हे मिश्रण तयार होतं, हेच त्याचं स्पष्टीकरण तुम्ही लिहू शकता. आणि या मिश्रणातून कुठलाही नवीन घटक पदार्थ किंवा नवीन संयुग तयार होत नाही. प्रश्न क्रमांक 3 बघा, संयुगे आणि मिश्रणे यातील फरक स्पष्ट करायचा आहे. मग संयुग घटक मूलद्रव्यांचे प्रमाण निश्चित असते, मिश्रणामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण निश्चित नसते, हे त्याचं उत्तर आहे. संयुगामध्ये बघा, गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात, मात्र यामध्ये गुणधर्म सारखेच असतात, गुणधर्म बदलत नाही, हे लिहायचं आहे तुम्हाला. मिश्रणाविषयी पहा, मिश्रणे तयार होताना कोणताही रासायनिक बदल घडून येत नाही, संयुगे तयार होताना रासायनिक बदल घडून येतो, हे त्याचं उत्तर आहे. मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी भौतिक पद्धत वापरतात. मग संयुगामध्ये मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी रासायनिक पद्धत वापरतात, हे त्याचं उत्तर आहे.
मग अशा पद्धतीने आपण तक्ता पूर्ण सोडवलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण 3 ते 5% असते. म्हशीच्या दुधात हेच प्रमाण 6 ते 9% असते. दुधात निसर्गातच पाणी हा घटक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे दूध द्रव अवस्थेत आढळते. दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील दुग्ध शर्करा ह्या घटक पदार्थामुळे असते. या माहितीवरून मिश्रणाची 2 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. मग आता आपण मिश्रणाची वैशिष्ट्य लिहिणार आहोत. तर मिश्रण याचं वैशिष्ट्य पहिलं लिहिताना तुम्ही लिहा की नवीन पदार्थ तयार होत नाही, हे एक वैशिष्ट्य लिहा तुम्ही. रासायनिक बदल घडून येत नाही, हा हे दुसरं वैशिष्ट्य लिहा. मिश्रणात गुणधर्म बदलत नाही, हे तिसरं वैशिष्ट्य तुम्ही लिहा मिश्रणाचं. तर अशा प्रकारे तुम्ही योग्य उत्तर लिहिणार आहात. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न 5वा, सारणी पूर्ण करायची म्हणजे तक्ता पूर्ण करायचा आहे. यामध्ये संयुग दिलेलं आहे. समाविष्ट घटक मूलद्रव्य आहेत. मूलद्रव्याची संज्ञा आणि अणूंची संख्या आहे आणि त्याचं रेणूसूत्र दिलेलं आहे. जसं संयुग दिलेलं आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, मग यामध्ये समाविष्ट घटक मूलद्रव्य कोणती आहे, तर पोटॅशियम आहे, ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. मग मूलद्रव्यांची संज्ञा काय आहे आणि अणू काय आहे, तर मग पोटॅशियमची संज्ञा के आहे, अणूची संख्या 1 आहे. त्यानंतर ऑक्सिजनची संज्ञा ओ आहे, अणूची संख्या 1 आहे. हायड्रोजनची संज्ञा एच आहे आणि अणूची संख्या 1 आहे. त्यावरून जे रेणूसूत्र तयार झालं ते म्हणजे के ओ एच. मग बघा, अणूची संख्या 1-1 असल्यामुळे ती या ठिकाणी दर्शवलेली नाही, ती फक्त काय झालेली, आपण ग्राह्य धरलेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर ग्लुकोज हे संयुग आहे. यामध्ये समाविष्ट घटक मूलद्रव्य कोणती आहे ग्लुकोजमध्ये, तर कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. आता त्यांची संज्ञा पाहू. मग कार्बनची संज्ञा सी आहे, अणूंची संख्या 6 आहे. त्यानंतर हायड्रोजनची संज्ञा एच आहे, अणूंची संख्या 12 आहे. ऑक्सिजनची संज्ञा ओ आहे आणि अणूंची संख्या 6 आहे. त्यातून रेणूसूत्र तयार झालं C6H12 आणि O6 हे त्याचं रेणूसूत्र तयार झालं. त्यानंतर सल्फ्युरिक आम्ल समाविष्ट घटक मूलद्रव्य कोणती आहेत. मग तर या ठिकाणी हायड्रोजन आहे, सल्फर आहे आणि ऑक्सिजन हे त्यांचे घटक मूलद्रव्य आहेत. जसं मूलद्रव्यांची संज्ञा पण दिलेली आहे. हायड्रोजनची एच आहे, 2 अणू आहे. सल्फरची एस आहे, 1 अणू आहे. ऑक्सिजनची ओ आहे, 4 अणू आहेत. मग रेणूसूत्र काय तयार होणार आहे, H2SO4 हे त्याचं रेणूसूत्र तयार होणार. H2SO4 हे तुम्हाला लिहायचं इथे. त्यानंतर खाण्याचा सोडा समाविष्ट घटक मूलद्रव्य कोणते आहेत. मग तर यामध्ये सोडियम आहे, हायड्रोजन आहे, कार्बन आहे आणि ऑक्सिजन ही नावं तुम्हाला घटक मूलद्रव्यांची लिहायची आहे. त्यानंतर संज्ञा आणि अणूंची संख्या. मग सोडियममध्ये 1 अणू आहे, हायड्रोजनमध्ये 1 अणू आहे, कार्बनमध्ये 1 अणू आहे आणि ऑक्सिजनमध्ये 3 अणू आहे. रेणूसूत्र मात्र या ठिकाणी चुकलेलं आहे. HCO3 म्हटलेलं आहे. आपल्याला काय लिहायचं आहे, NaHCO3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने ही सारणी किंवा हा तक्ता आपण सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आणि शेवटचा बघा. घरात वापरल्या जाणाऱ्या संयुगांची यादी करा व त्यांची रेणूसूत्र लिहा. मग आता आपल्या घरात कोणकोणते आपण संयुग वापरतो, जसं मीठ वापरतो, मग मिठाचं जे काही रेणूसूत्र आहे ते म्हणजे NaCl हे रेणूसूत्र आहे. खाण्याचा सोडा त्याचं रेणूसूत्र आहे HCO3 हे खाण्याच्या सोड्याचं आपलं रेणूसूत्र आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं ग्लुकोज, तर ग्लुकोजचं रेणूसूत्र आहे C6H12O6 हे त्याचं रेणूसूत्र आहे. धुण्याचा जो सोडा आहे त्याचं जे काही रेणूसूत्र आहे ते म्हणजे Na2CO3 हे त्याचं रेणूसूत्र आहे. तर अशा पद्धतीने आपण घरात वापरल्या जाणाऱ्या संयुगांची यादी केली. मीठ, मिठाचं सूत्र आहे NaCl रेणूसूत्र. त्यानंतर खाण्याचा सोडा त्याचं जे काही रेणूसूत्र आहे ते NaHCO3. त्यानंतर ग्लुकोजचं रेणूसूत्र आपण पाहिलं C6H12 आणि O6. आणि धुण्याचा जो सोडा आहे त्याचं रेणूसूत्र आहे Na2CO3 हे धुण्याच्या सोड्याचं सूत्र आहे. तर अशा पद्धतीने आपण ही जी काही कृती पत्रिका क्रमांक 18 आहे ती थोडक्यात सोडवून घेतलेली आहे. मग अशाच
सोडवलेले सराव संच किंवा कृतीपत्रिका पाहण्यासाठी या व्हिडिओला आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.